कुडाळ देशकर ब्राह्मण युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कुडाळ स्कूलच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे अशी माहिती कुडाळ देशकर ब्राह्मण युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विजय प्रभू, राजन नाईक, उमेश गाळवणकर, ऍडव्होकेट अमोल सामंत, केदार सामंत आदी उपस्थित होते. गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई व कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात KPL 2018 म्हणजे कुडाळ देशकर प्रीमियर लीग 2018 हा क्रीडा महोत्सव दिनांक 10 व 11 फेब्रुवारी 2018 या कालावधीत कुडाळ स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे. या महोत्सवामध्ये क्रिकेट व कॅरम स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. महोत्सवाचं हे 3रं वर्ष आहे. यावर्षी त्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी ही यजमानपद सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वीकारलेलं आहे आणि येत्या 10 आणि 11 फेब्रुवारीला हा कार्यक्रम आपल्या कुडाळ येथे पार पडणार आहे. या महोत्सवामध्ये एकूण क्रिकेटचे 16 सामने व कॅरमचे सामने होणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने गोरेगाव, डोंबिवली, गिरगाव, पनवेल, मंगलोर, उडुपी, गोवा, पुणे, कर्नाटक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इकडे या 16 टीम या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच कॅरमचे ज्या स्पर्धा होणार आहेत, एकेरी, दुहेरी, त्यानंतर मिक्स ज्या काय होणार, यामध्ये सुमारे 110 स्पर्धकांनी अगोदर नोंदणी केलेली आहे कॅरमच्या. तर 2 दिवस हे भरगच्चा असा कार्यक्रम या कुडाळ स्कूलच्या ग्राउंडवरती आयोजित करण्यात आलेला आहे. तदनंतर दिनांक 10 फेब्रुवारीला सायंकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये आपल्या पिंपळी येथील सिंधुदुर्ग पॅलेसच्या सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या विविध ज्ञातीच्या संस्था आहेत, त्या संस्थांचे सर्व पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आपले विविध सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने तिथे साजरे करणार आहेत. तसंच आमच्या कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठानने असा एक निर्णय घेतलेला आहे की आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये एक भव्यदिव्य असा कुडाळ देशकर भवन आमचा नजीकच्या काळात उभारण्याचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा चर्चा करून त्याची पुढील रूपरेषा या कार्यक्रमाच्या दरम्यान निश्चित करण्यात येणार आहे. या स्पर्धांच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाकरता खास मुंबई क्रिकेट असोसिएशन चे काही पदाधिकारी किंवा अन्य रणजी किंवा अन्य सामने खेळले आहेत असे काही खेळाडू आमच्या या उद्घाटनाला येणार आहेत. तसंच आमच्या ज्ञातीमधील काही मान्यवर हे सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात किंवा अन्य विविध क्षेत्रात त्यांनी आपलं उल्लेखनीय कामगिरी केली आहे असे ज्ञातीबांधव या उद्घाटन व पक्षी वितरण समारंभात उपस्थित राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या 8च्या 8 तालुक्यांमध्ये ज्या सर्व संस्था कार्यरत आहेत, त्या सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या अगोदर झालेल्या आहेत आणि अंतिम सगळी आता जी तयारी पूर्ण झालेली आहे आणि आम्हाला निश्चितपणे विश्वास वाटतो की जो सिंधुदुर्ग जिल्ह्याला या वर्षी यजमानपद दिलेलं आहे ते आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नातेबांधवांनी यशस्वीरित्या तो कार्यक्रम सर्व पार पाडूच आम्हाला या निमित्ताने निश्चित विश्वास वाटतो.